नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयाशी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी तलाठी परीक्षा होणार आहे अगदी टी सी एस पॅटर्न पद्धतीप्रमाणे आपण शंभर प्रश्न असणारा पूर्णच्या पूर्ण पेपर जो सेट केला आहे या पेपरचं आपण धावत्या आढावाच्या स्वरूपात वाचन करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळून येईल या पेपरमध्ये आपण पंचवीस मराठीचे प्रश्न पंचवीस इंग्रजी पंचवीस गणित बुद्धिमत्ता व पंचवीस जिकेच्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे असे शंभर प्रश्न हे तुम्हाला दोनशे गुणांसाठी विचारण्यात येणार आहे तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न आहे संगम साहित्यातील प्राचीन व मध्ययुगीन तमिळ लोकांचा सर्वश्रेष्ठ व आवडता देव कोणता तिरुमला मरुगन दिक्पाल शिवन तर संगम साहित्य म्हणलं की मरुगन हा तत्कालीन तमिळ लोकांचा आवडता देव आहे ज्याला आपण कार्तिके असं म्हणतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार यांना आहे पंतप्रधान गृहमंत्री राष्ट्रपती संसद तर आपल्याला माहिती आहे जे केंद्रामधले विविध आयोग असतात त्यांचे जे आयुक्त किंवा अध्यक्ष असतात हे राष्ट्रपतींनी वडतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडायचा आहे विधान आहे भारत हा डब्ल्यू टी ओचा संस्थापक देश आहे पहिलं विधान बरोबर आहे दुसरं आहे भारत हा गॅटचा संस्थापक सदस्य आहे दुसरं विधानदेखील बरोबर आहे ठीक आहे डब्ल्यू टी ओची स्थापना झाली होती एक जानेवारी एकोणावीसशे पंच्याण्णवला ही डेट तुम्हाला विचारतात आणि गॅट स्थापन झाला होता एक जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला म्हणजे दोन्ही विधानाबरोबर म्हणजे दोन्ही योग्य त्यानंतर नेक्स्ट भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती तर तो विषारी आपल्याला तो वायू पाठ करा कारण हा खूप एक्झामला रिपीट क्वेश्चन होतो मिथिल आयसोसायनेट या विषारी वायूमुळे भोपाळची दुर्घटना झाली होती जी हिची डेट पण लक्षात असू द्या एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये ही घटना घडून आली होती त्यानंतर नेक्स्ट आहे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना यांनी केली तर अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली म्हणजे पर्याय तीन त्यानंतर खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत सर्व महारा म्हणजे सर्व उद्यानं पाहिजे महाराष्ट्रात असा पर्याय निवडायचा आहे जसं बघा ताडोबा त्यानंतर पेंच बघा पर्याय दोनमध्ये दिसत आहेत ताडोबा पेंच नवेगाव बोरिवली म्हणजे पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर नीलवंत काय आहे तर नीलवंत हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर बघा खालील विधाने अभ्यासायची येतं आणि योग्य पर्याय निवडायचा आहे पंचायत समितीच्या आमसभेचा अध्यक्ष आमदार असतो तर सचिव तहसीलदार असतात पहिलं विधानबरोबर आहे कारण आमसभेबद्दल विचारले लक्षात असू द्या येरवी ते सभापतीच असतात मात्र आमसभेचा अध्यक्ष हा आमदार असतो त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आमसभेचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात तर सचिव जिल्हा अधिकारी असतात म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे एक आणि दोन बरोबर म्हणून दोन्ही योग्य पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सूर्यग्रहणाच्या वेळी कोणती स्थिती असते तर सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वी चंद्र आणि सूर्य म्हणजे पृथ्वीच्या आणि सूर्याच्यामध्ये चंद्र असतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडलेली पर असते पर्याय दोन प्रमाणे परिस्थिती असते त्यानंतर अयोग्य जोडी शोधायची आहे द रिपब्लिकन इथिक रामनाथ कोविंद गीतांजली श्री रेती के समाधी आख आध्यान चे नरेंद्र मोदी 400 हंड्रेड डेज विश्वनाथन आनंद आणि आय विचारले आयोग्य बघा पहिला दुसरा तिसरा योग्य आहे चौथं काय आहे आयोग्य पर्याय आहे कारण फोर हंड्रेड डेज हे बुक जे आहे ते चेतन भगत यांचं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे होतं त्यानंतर नेक्स्ट आहे अथर्ववेदामध्ये कोणत्या दोन बाबीवर प्रकाश टाकला आहे तर त्यामध्ये तत्वज्ञान आणि औषधी वनस्पतीची माहिती आहे पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हजिरा कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही कोणत्या जिल्ह्यामधून गेलेला नाही ठीक आहे तर यवतमाळ आणि चंद्रपूरमधून तो जात नाही बाकी भंडारा गोंदिया धुळे नंदुरबार बुलढाणा आणि अकोल्यामधून तो जातो त्यानंतर नेक्स्ट आहे चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीबाबत योग्य विधान कोणतं आहे तर या घटनादुरुस्तीमुळे राज्यघटनेला बारावे परिशिष्ट जोडल्या गेले हे विधान काय आहे योग्य आहे त्यानंतर खुली रक्ताभिसरण संस्था असणाऱ्या प्राण्यांचा गट शोधायचा आहे तर झुरळ गोगलगाय आणि विंचू यांची खुली रक्ताभिसरण संस्था आहे त्यानंतर परिषद विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर आपल्याला माहिती आहे की सहा वर्षाचा कार्यकाळ असतो विधान परिषदेच्या सदस्यांचा त्यानंतर नेक्स्ट आहे असहकार आंदोलन करण्यापूर्वी गांधीजींनी केलेले सत्याग्रह योग्य क्रमाने लावायचे येतं ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे की गांधीजी आफ्रिकेतून आल्यावर सर्वात पहिले चंपारण्य घडून आणला होता नंतर खेडा नंतर अहमदाबादचा संप आणि नंतर रौलट विरोधी संप म्हणजे पर्याय चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रसिद्ध ॲपल कंपनीचे संस्थापक कोण आहेत तर ॲपल कंपनीचे संस्थापक आहेत स्टीव जॉब्स म्हणजे पर्याय एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक मृदा दिन केव्हा साजरा होतो तर जागतिक मृदा दिन हा पाच डिसेंबर या दिवशी साजरा होतो पाच डिसेंबर त्यानंतर बी सी जी लस आजारासाठी उपचार म्हणून वापरतात कावीळ धनुर्वात, क्षयरोग कुष्ठरोग तर बी सी जी ही जी लस आहे ही क्षयरोग या आजारामध्ये वापरतात त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी कोणते महाराष्ट्रामधील पहिले विद्यापीठ आहे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे नागपूर कोल्हापूर मुंबई टाटा इन्स्टिट्यूट तर महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट एम एस वर्ल्डमध्ये कोणती कळ दाबून आपण केलेली शेवटची कृती पुन्हा करू शकतो तर तीच कृती जर आपल्याला रिपीट करायची असेल तर आपल्याला माहिती आहे आपण यफ फोर असं हे बटन दाबतो कीबोर्डचं त्यानंतर नेक्स्ट बौद्धिक संपदा अधिकार हा खटला कोणत्या न्यायालयाशी निगडीत आहे तर बौद्धिक संपदा अधिकार हा दिवानी न्यायालयाशी रिगडीत निगडीत आहे ज्यामध्ये आपण पेटेंट कॉपीराइट ट्रेडमार्क याचे दावे टाकू शकतो नेक्स्ट आहे मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये चा वापर केला जातो तर त्यामध्ये सिल्वर नायट्रेटचा यूज केला जातो पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पद्मविभूषण पुरस्कारबाबत चूक पर्याय शोधा चूक म्हणले ठीक आहे तर यामध्ये चुकीचा पर्याय आहे तिसरा दोन हजार तेवीसच्या पद्मभूषणमध्ये महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीचा समावेश नाही तर हे चुकीचं आहे कारण झाकीर हुसेन यांना दोन हजार तेवीसचा मिळालेला आहे म्हणून तेच चुकीचं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे मे दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणी माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखरावर सर्वाधिक वेळा म्हणजे सत्तावीस वेळा चढाई करण्याचा विक्रम केले आहे किंवा नोंदविला आहे तर ते आहे शेरपा कामिरेटा पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्या विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीचे दहा प्रश्न पी डी एफ स्वरूपामध्ये पाहिजे ज्यामध्ये पंचवीस 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 पंचवीसचा पॅटर्न आहे म्हणजे शंभर प्रश्नांचे दहा पी डी एफ जर पाहिजे असतील तुम्हाला म्हणजे एक हजार प्रश्न ते पण अगदी टी सी एस पॅटर्ननुसार पूर्णचे पूर्ण तलाठीचे पेपर तर तुम्ही आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस यासोबत एक 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 कॉन्टॅक्ट करून तुम्ही तलाट्याची टी सिरीज जॉईन करू शकता त्यानंतर नेक्स्ट आहे खालील शब्दाचा विग्रह करा आणि शब्द आहे चहा पाणी तर लगेच आपल्याला कळतं की हे समाहार द्वंद्वचं उदाहरण आहे मग चहा पाणी इतर फराळाचे पदार्थ असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय एक त्यानंतर नेक्स्ट आहे खालील वाक्यात योग्यता असणारे वाक्य कोणते आहे तर योग्यता असणारे वाक्य आहे संशोधकांनीच शोध लावावेत पर्याय चार त्यानंतर नेक्स्ट आहे गटात न बसणारा शब्द ओळखा कनक सुवर्ण कांस्य कांचन तर आपल्या गटात न बसणारा शब्द आहे कांस्य ठीक आहे कारण सुवर्ण कनक कांचन हे सोन्यासाठी समानार्थ शब्द आहेत कांस्य नव्हे त्यानंतर नेक्स्ट आहे अज्ञात झऱ्यावर रात्री हा यांचा कथासंग्रह आहे तर हा जो कथासंग्रह आहे हा अरुणा ढेरे यांचा आहे त्यानंतर नेक्स्ट खालील वाक्याचा काळ बदला समीर शाळेत जात होता साधा वर्तमान कळायचा आहे समीर शाळेत जात होता या वाक्याचा साधा वर्तमान काळ होईल समीर शाळेत जातो पर्याय तीन त्यानंतर खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे पक्षीसाठी समानार्थी शब्द सांगायचा आहे तर तो आहे खग पर्याय तीन त्यानंतर खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे प्रसरण या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे तर विरुद्ध म्हणलं की प्रसरण आणि अंकुचन आपण हे विज्ञानच्या संदर्भाने शब्द ऐकलेले आहेत त्यानंतर अचूक वाक्य रचना शोधायची आहे तर अचूक्य वाक्य रचना आहे पर्याय चारमधील नवीन मासिक आले की ते वाचण्यासाठी वाचकांना रांग लावावी लागे बघा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की खूप फास्ट होतं आहे आणि विश्लेषण पाहिजे तर ते विद्यार्थी आमचं जे ओया सी स्टडी पॉईंट नावाचं यूट्यूब चॅनल आहे म्हणजे तुम्ही आता ज्यावर व्हिडिओ बनवतात बघत आहात त्याच चॅनलवर परत एकदा एक एक जा आणि प्लेलिस्ट वाईज तुम्ही तलाटी एक्झाम सेवा एक्झाम झडपी अशा प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत तुम्हाला एम पी एस सी त्यामध्ये जाऊन तुम्ही ह्याच प्रश्नांचं विश्लेषण बघू शकता ज्यामध्ये डिटेलमध्ये आम्ही चर्चा केलेली आहे हा व्हिडिओ बनण्याचा उद्देश फक्त आपल्या डोळ्यासमोर आता एक्झामला खूप कमी दिवस बाकी आहेत आणि डोळ्यासमोरून प्रश्न जावं तुमचा सराव व्हावा उजळणी व्हावी हाच हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे नेक्स्ट बघा काय आहे दिवाळीत सर्वांनी दारापुढे रांगोळ्या काढल्या होत्या या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखायचं आहे तर यामध्ये पुढे दारा पुढे पुढे जो शब्द आहे हा शब्दयोगी अव्ययाचा शब्द आपल्याला शोधता येईल म्हणजे तेच शब्दयोगी अव्यय आहे त्यानंतर एक प्रश्न आपला सुटला होता दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो या अर्थाची मन सांगायचे आपल्याला तर ते आहे लंकेत सोन्याच्या विटा या अर्थाची ती म्हण आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट विंचू या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे तर विंचू या शब्दाचे सामान्य रूप आहे विंचवा त्यानंतर नेक्स्ट नळे इंद्रासी असे बोली जेले हा कोणता प्रयोग आहे ते शोधायचं आहे तर हा प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग आहे काल चांगलाच पाऊस पडला आमच्याकडे या वाक्यातलं क्रियापद विचारले तर पडला हे क्रियापद असणारे या वाक्यामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते वाक्यातला कर्ता कोणता आहे तर पृथ्वी या वाक्यातला कर्ता आहे काळोखातच पाय पडे दोर की सर्प पुढे या ओळीतून कोणता अलंकार बाधित होतोय तर ससंदेह हा अलंकार या ओळीमध्ये आपल्याला लक्षात येतो दो। ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे पण योग्य विचारली आहे ठीक आहे बाकीचे मिसमॅच आहेत पण जर आपण बघितलं तर तलवारींचा खनखनाट हे योग्य आहे बाकीचे मिसमॅच आहेत देवा मला चांगली सद्बुद्धी दे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे देवा मला चांगली सद्बुद्धी दे तर मग हे आज्ञार्थी वाक्य होईल थोडं याच्यातलं तुम्ही जर डिटेलमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रार्थना आहे की नाही म्हणून ते आज्ञार्थीमध्येच येतं कारण प्रार्थनाही त्याच्यामध्ये येते ठीक आहे त्यानंतर पागोटे या शब्दाचे लिंग ओळखायचं आहे तर पागोटे हे नपुसक लिंगी असणारे पागोटे ते पागोटे असं आपण म्हणतो ना त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी वाक्प्रचार आणि अर्थाची आयोग्य म्हटलं हा डोके सुन्न होणे काही न सुचणे ठीक आहे तर हे बरोबर वाटते फडशा पाडणे संपवणे हे पण बरोबर वाटते गोरे मोरे होणे लाज वाटणे हे पण बरोबर वाटते आकाशाला गवसणी घालणे म्हणजे तारे यांचा ध्यास घेणे हे हे रॉंग आहे ठीक आहे म्हणून तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचारलं होतं अयोग्य तर हेच अयोग्य आहे त्यानंतर ओळख बघू आमच्याकडे काल कोण आले होते अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे आणि आधोरिक शब्द आहे कोण तर मग कोण हे काय आहे प्रश्नार्थक सर्वनाम पर्याय एक त्यानंतर पुढीलपैकी संयोगचिन्ह ओळखायचं आहे तर संयोगचिन्ह कोणतं आहे दोन शब्द जोडताना आपण वापरतो ना किंवा ओळीच्या शेवटी वापरतो आपण तर ते आपण हे वापरतो पर्याय तीनमधलं त्यानंतर ध्येयासाठी प्राणाची आहुती देणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द कोणता आहे ध्येयासाठी प्राणाची आहुती देणारा तर त्याला आपण हुतात्मा म्हणू पर्याय एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर उतार्यावर आधारित प्रश्न आहेत प्रश्न बघा काय आहे तुळस कुठे लावली होती तर वृंदावनात पर्याय तीन तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते बघू शकता मांजरी कुठे बसत असे मांजरी कुठे बसत असे तर चुलीपाशी पर्याय चार त्यानंतर लेखकाला देवगड ते मुंबई प्रवास कसा करावा लागेल तर आगबोटीने पर्याय तीन ज्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे दहा पेपर पाहिजेत दहा पेपर पी डी एफ स्वरूपामध्ये यामध्ये दहा पी डी एफ पेपर दहा आनसर की आणि चाळीस विश्लेषणाचे व्हिडिओ जे तुम्हाला तलाठीसाठी अत्यंत दर्जेदार पेपर आहेत टी सी एस पॅटर्नवर आधारित पेपर आहेत तुम्ही या नंबरला म्हणजे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण परत इंग्लिश व्याकरणाच्या पंचवीस प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न पाहूयात आपण फ्युचर ऑफ द फॉलोइंग इज द फ्युचर परफेक्टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स करेक्ट ॲन्सर इज ऑप्शन नंबर थ्री ॲज इट इज अ लाँग मिटिंग आय विल बी प्रिपेअर्ड माय नोट्स इन ॲडव्हान्स नेक्स्ट दिले आपल्याला की अपोजिट निवडायचं आहे प्रोकॅस्टिनेटिंगचा तर प्रोकॅस्टिनेटिंगचा अर्थ होतो दिरंगाई करणे लांबणीवर टाकणे मग याच्या अपोजिट काय होईल ॲडव्हान्सिंग म्हणजेच काय आगाऊ लवकर पटकन बरोबर पुढे पाहूयात आपण चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन प्रिपोजिशन घ्यायचं आय रिसायडेड इन आता रिसायडेड इन म्हणजे च्यामध्ये राहणे अ स्मॉल टाउन अवे फ्रॉम द क्राऊडेड सिटीज

आहे जे आपल्या ओएसी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर दिलेलं आहे आता आपल्याला डायरेक्ट स्पीच करायचं आहे इनडायरेक्ट दिलेलं आहे त्यांनी की द चेअरपर्सन एक्सक्लेम दॅट ही वॉज व्हेरी इंटेलिजंट करेक्ट अँसर अल्टरनेटिव थर्ड द चेअरपर्सन सेट कॉमा डॉट कॉमा हाऊ इंटेलिजंट आय एम अन एक्सप्लेशन मार्क आपल्याला ॲक्टिव्ह टू पी करायचं आहे दे इज स्टुडंट्स ऑनलाईन स्टुडंट्स आर टॉट ऑनलाईन बाय देम जंबल ऑर्डर दिली आहे आपल्याला तर ऑप्शन नंबर एक जर निवडला की सी ए बी आणि डी तर ती जंबल ऑर्डर बरोबर येणार आहे नेक्स्ट आपल्याला दिलं आहे की अँटोनिम दिला आहे टोडलर आता टोडलरचा अर्थ होतो की लहान मूल नुकतेच चालू लागले रे याच्या विरुद्ध काय होईल अडल्ट म्हणजे किशोर बरोबर आता हे टायकी टीनेजर यूथ या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्या मुख्य व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे करेक्ट स्पेलिंग विचारली आपल्याला तर ती ऑप्शन नंबर चारची स्पेलिंग करेक्ट आहे पोटॅन्शियल म्हणजे सुप्त गुण सामर्थ्य अशा प्रकारे पुढे आहे बघा वर्ड <coughs> सबस्ट्युपशन आहे अपर्सन हू इज फॉन्ड ऑफ फायटिंग त्याला आपण बेलिकॉस असं म्हणू की बाबा भांडखोर बरोबर आहे आता नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन दिला आहे परत रिअरेंज द सेंटेंस दिला द पोस्ट मास्टर ही सुरुवात त्यांनी करून दिली आता हे चार वाक्य आपल्याला सिक्युशन लावायचे तर ऑप्शन नंबर तीनवर ते बरोबर येतात की द पोस्ट मास्टर फर्स्ट टू कप हीच ड्युटी इन द विलेज ऑफ कोल्हापूर सिनॉन विचारलं आहे आपल्याला सजेशनचा तर काय आहे हा सजेशन नाही सजेशन बरोबर आहे म्हणजेच काय सूचना कल्पना सजेशन म्हणजे आणि त्याचं काय होईल आयडिया नेक्स्ट क्वेश्चन दिले आपल्याला प्रहरप दिली अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश म्हणजे जे आपल्याकडे आहे ते अधिक मौल्यवान असतं जे पाहिजे त्यापेक्षा म्हणजे हातचं सोडून पाळत त्याच्या मागं लागू नये असा त्याचा अर्थ होतो तर ऑप्शन नंबर एक थिंग्स वी आर ऑलरेडी हॅव मोर व्हॅल्युएबल दॅन व्हॉट वी होप टू गेट जर हातचं सोडून पळत त्याच्या मागं लागलं तर ते कसं होतं ते लई गेलं तू पै गेलं हाती राहिले धोपाटणे असं त्याचा मिनिंग आपल्याला दिसत होता पुढे आहे बघा की एक शब्द निवडायचा आहे द जज फ्री हिम ॲज आता हा जो दिलाय आहे त्यांचं म्हणणं होतं की फिलिंग द ब्लँक है ना याच्या अर्थानुसार या चारपैकी कोणता परफेक्ट बसतो द जज फ्री हिम ॲज ही टेंडर्ड हीज ॲपोलॉजी म्हणजे ॲपोलॉजी म्हणजे याचना जर त्यानं मागितली तर जज त्याला विचार करेल ग्रॅमेटिकली करेक्ट विचारला आहे आपल्याला तर ग्रॅमेटिकली करेक्ट आहे ऑप्शन नंबर फर्स्ट ही सेल्डम ऑर नेवर रिफ्युजेस रिक्वेस्ट आर्टिकल विचारलंय तर ऑप्शन नंबर चार की अ ब्लॅक अँड आता इथं आर्टिकलची गरज नाही कारण की एकाच गायीबद्दल बोलले काउ इज फॉर सेल्फ इज म्हणजे वचन आहे म्हणून ब्लॅक अँड व्हाइट <laughs> कॉल इट डे या इडमचा आपला अर्थ विचारला होता तर स्टॉप वर्किंग ऑन समथिंग म्हणजेच कमी शब्दात संप पुकारणे असा अर्थ नाही त्याचा अर्थ होईल नंतर आपल्याला दिलंय की सिनोनिम विचारला होता डाउंटिंगचा तर डाउनटिंग म्हणजे भा आणि ओव्हरवेल्मिंग हा त्याचा होता की हातबल वगैरे करणे पुढे आहे आता प्रिपोजिशन विचारलं आहे आपल्याला तर ऑप्शन नंबर चार थ्रो ऑन अप द कॅट जम्प्ड थ्रो द ओपन विंडो लँडेड ऑन द ग्रास आउटसाइड रॅन अप अ ट्री फिल इन द ब्लँक फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट आपल्याला इरर विचारलं आहे तर ऑप्शन नंबर सीमध्ये इरर आहे एवरीवन वन कम फॉरवर्ड कारण की एवरीवन वन हे सिंग्युलर आहे त्यानंतर कम्स जर आलं असतं तर ते बरोबर आलं असतं पुढं पॅसेज दिला आहे आपल्याला बघा पॅसेजची आपण डायरेक्ट उत्तर घेणार आहोत त्र्याहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आणि चौऱ्याहत्तरचं आपला अँटोनीम विचारला आहोत त्यांनी तर असली भा अँटोनीम आहे अवेकला आणि लास्टचा आहे ऑप्शन नंबर एक टू लोकेट इट इज अ स्ट्रॅटेजिक स्पॉट अँड स्टेम द अनादर ऑफ सी फ्रेक्स ऑफ द हार्बर गणिताचे प्रश्न पाहूयात आपण गणित बुद्धिमत्ता पहिला प्रश्न तर्क अनुमानावर आधारते बघा सर्व सेकंद मिनिट आहेत एकही मिनिट घडला नाही यावर तीन निष्कर्ष दिले एकही सेकंद घडणार नाही काही मिनिटे सेकंद आहेत सर्व सेकंद घडला असण्याची एक शक्यता आहे तर निष्कर्ष तीन हा एक आणि दोन काय पर्याय नंबर तीन जो आहे निष्कर्ष एक आणि दोन दोन्ही तर्कसंगत आहे आता याची जी अशी आकृती वगैरे काढावं लागते याचा स्पष्टीकरणाचा मुख्य व्हिडिओ आपल्या याच चॅनलला आहे तो तुम्ही बघू शकता हेच पंचवीस प्रश्न तिथे असणार आहे या व्हिडिओचा मुख्य उद्देश हा होता की फक्त काही विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की आम्हाला फक्त एक ओव्हरलुक फास्ट ट्रॅकमध्ये फक्त प्रश्न उत्तरांची प्रॅक्टिस घ्या म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत ज्यांना डिटेल डिस्क्रिप्शन पाहिजे त्यांसाठी स्वतंत्र चार व्हिडिओ बनवलेत ज्यामध्ये मराठीचं स्वतंत्र स्पष्टीकरण असलेला व्हिडिओ गणित बुद्धिमत्तेचा व्हिडिओ इंग्लिशचा व्हिडिओ आणि जी केचा अगदी डिटेल चारही पर्यायाचा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेला आहे तर आपलं होतं की प्रश्नचिन्ह जागी कोणती आकृतील तर ती पर्याय क्रमांक चारची आकृती येणार आहे नंतर दिशेवर आधारित प्रश्न होता की सुजित या ठिकाणाहून निघाला तर पूर्ण सोडवलं तर ऑप्शन नंबर तीन म्हणजे तो पाच किलोमीटर अंतरावर आहे आपल्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब विचारले बघा मग पाण्यामध्ये आपल्याला माहीत आहे की का पाण्यात काय होतं खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली होती म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं हे उत्तर बरोबर येणार ना आहे नातेसंबंधावर आधारित प्रश्न होता बघा इथे तुम्हाला इमेज बनवून दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला ते सोडवता येईल की आता यपची आई कोण आहे तर ऑप्शन नंबर एक ये बघा ये कुठं आहे आपल्याला इथे दिसतं आहे ये आणि यपची आई का कारण हे तीन भावंड होतात म्हणून यपची आई होते ए पुढे आपल्याला तुलना आहे मान्य करायची की आम्ही सर्वात लहान आहे जे शिका गार्गीपेक्षा मोठी आहे गार्गी कॅरलपेक्षा मोठी आहे तर मान्य केली तर सर्वात मोठा आपल्याला नेहा मिळणार आहे आता बघा पझलवर आधारित प्रश्न आहे तर हा आपल्या मुख्य व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेल समजून सांगितला आहे जर तुम्ही हा सोडवला तर आपले उत्तर असे बघा सोमवारी पी जातो मंगळवारी ओ बुधवारी एल गुरुवारी के शुक्रवारी एस शनिवारी एन आणि रविवारी यम तर कोणत्या दिवशी ओची परीक्षा होती असा आपला प्रश्न होता तर मंगळवार हे उत्तर येणार आहे आत्ता जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतात ते म्हणणार हे डायरेक्ट कसं काढलं स्पष्टीकरण तुम्ही मुख्य व्हिडिओत पाहू शकता तार्किक तुलनेवर आधारित प्रश्न आहे बघा की ए लहान आहे बीपेक्षा बी मोठा आहे सीपेक्षा सी मोठा आहे डीपेक्षा ये मोठा आहे ईपेक्षा आणि डी मोठा आहे एफपेक्षा तर याला जर क्रमांक दिले तर ते अगदी सोपं जातं सोडवायला आणि मग आपलं उत्तर मिळतं की निष्कर्ष दोन सत्य आहे की बी मोठा आहे ईपेक्षा ऑप्शन नंबर तीन चिन्ह बदल करून बॉडमॉस सोडवायचं आहे तर उत्तर मिळतं ऑप्शन नंबर तीन त्र्याहत्तर आता अंकांचा बदल करायचा आणि पुढचा प्रश्न प्रकार सोडवायचा आहे तर फक्त दोन हे बरोबर येणार आहे ऑप्शन <coughs> नंबर एक एक तुम्हाला मालिका दिली त्या डावी बाजू उजवी बाजू आणि अंक दिलेत व पाचच्या काय सांगितलं आहे पाच कुठं आहे ज्याच्या लगेचच नंतर सहा आणि लगेच आधी सात नाही तर असं एका ठिकाणी आहे घन आपल्याला दिले वर्ग मुळात एकतीस छत्तीस प्लस वर्गमुळात सातशे चौऱ्याऐंशी छेदातही वर्गमुळे सोडवलं तर उत्तर मिळतं पर्याय क्रमांक चार बारा सहसंबंध होता बघा आठला बत्तीस तर बाराला किती काय केलं आठचा वर्ग केला चौसष्ट चौसष्ट दे बत्तीस बाराचा वर्ग एक चौचाळीस एक चौसष्ट चार दे बहात्तर पर्याय क्रमांक तीन आपल्याला टक्केवारी नफा तोटा यावर आधारित प्रश्न आहे की एका दुकानदाराने त्याच्या मालाची किंमत मूळ किमतीपेक्षा चाळीस टक्के अधिक ठेवली आणि त्याने त्या किमतीवर वीस टक्के सवलत दिली तर नफ्याची टक्केवारी काय असेल तर आपलं उत्तर मिळतं बारा टक्के पर्याय क्रमांक चार नंतर बॉडमॉचं उदाहरण दिलंय बघा आपल्याला सॉल्व केलं तर आपलं उत्तर मिळतं तीनशे अठ्ठावीस आता एक डायग्राम दिली व त्यानुसार प्रश्न सोडवायचा होता की जे प्रकाशक शिक्षको लेखक सुद्धा आहेत असे कोणत्या अक्षरांदर्शवले हे बघा ये ऑप्शन नंबर एक चिन्ह आहे बघा चिन्ह हे त्याच उदाहरणाप्रमाणे सोडवायचं आहे तर एक नंबरचं आपलं उत्तर मिळतंय विजोडपद ओळखायचं आहे तर ते कसं आहे कसं सोडवलं आहे काय दोन सहा तेरा सव्वीस चोपन्न शंभर सत्त्याण्णव तर इथं जे बघा किती आहे तिथं आपलं उत्तर काय दिलं आपलं चोपन्न उत्तर आहे तर ते काय हे बघा इथं चोपन्न तर तिथं एक्कावन्न जर असतं तर आपलं उत्तर बरोबर आलं असतं मालिका दिली आपली ए बी सी डीची की यामध्ये कसे गॅप आहे काय आहे हे बघा बी सी डी नंतर ई एफ जी आता है आसा है, आ, हे असं काढायचं आहे तर उत्तर मिळतं पर्याय क्रमांक चार एच यू आय तार्किक मान्य आहे बघा तुलना करायची हे त्याच्यावर आहे ते त्याच्या खाली आहे ते त्याच्या बाजूला आहे ते त्याच्यासमोर आहे तर आपलं उत्तर मिळतं लाल की मध्यभागी कोणती टोपी आहे जर आपण अशी मान्य केली तर इथं येते बघा हिरवी नंतर इथं मिळते निळी लाल येते बघा मधी त्याच्या बाजूला काळी आणि सगळ्यात इकडे येते पिवळी तर लाल ही मधी आपल्याला मिळणार आहे शब्दकोशाप्रमाणे मान्य करा बेस्ट बेटर बिकम बिहेवियर तर पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर येत आहे सहसंबंध आहे मनी माळ तर कड्या काय तर कड्या साखळी बघा कशापासून बनते तर मण्यापासून माळ बनते कड्यापासून काय बनल साखळी आपल्याला दिलं आहे की एकाहत्तर छत्तीस अठ्ठ्याण्णव पाच या संख्येतील अंकांची चर्चा क्रमाने मान्य केली तर किती अंकांचे स्थान बदलणार नाही तर दोन अंकांचे स्थान बदलत नाही आता रांगेतील स्थान म्हणा बैठक व्यवस्था म्हणा किंवा पझल म्हणा जर आपण सहा पुस्तकं ए बी सी डी एफ कपाटात ठेवले तर काय प्रश्न होता की ए आणि बीच्यामध्ये काय येतं तर दोन पुस्तकं येतात मांडणी कशी येते बघा अशी येते डी ए सी ई बी आणि यफ तर ए आणि बीच्यामध्ये दोन येतात आणि आपला शेवटचा प्रश्न होता की आकृती पूर्ण करायची होती तर आतली बाजू जर आपण पाहिली तर पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर उत्तर येणार आहे तुम्ही व्हॉट्सअपला आमच्यासोबत संपर्क साधू शकता बघा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरला तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणत्या परीक्षेची तयारी करता असं मेसेज करा जेणेकरून त्या परीक्षेचे अपडेट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवल्या हो जातील तुम्ही आपलं ओएस सी स्टडी पॉईंट यूट्यूब चॅ हे टेलिग्राम चॅनलही जॉईन करा ज्यामध्ये तुम्हाला पोल क्वेश्चन व सर्व अपडेट मिळतील व तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांनाही शेअर करा व सी स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद